कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून विविध निर्बंध शहरामध्ये लादण्यात आले होते आणि त्यापैकी महत्त्वाचे निर्बंध म्हणजे कामाशिवाय गाडी घेऊन फिरायचं नाही. असं असतानाही अनेक वाहनचालक उगाच रस्त्यावर फिरत असताना मिळून आले. असे 6015 वाहनं जप्त आणि ताब्यात घेतलेली आहे. तर ते वाहनं जे आहे ते आता प्रक्रिया चालू करत आहोत आम्ही की थोड्या दिवसानंतर या वाहनांची कॅटेगरी करून सोडण्याची प्रक्रिया काही कालावधीनंतर सुरू करण्यात येईल. कसं असेल सर ते पोलीस ठाण्याने आहे सर? पोलीस ठाण्याने आहे. आता ट्रॅफिक ब्रँच त्या वाहनांची माहिती गोळा करत आहे. त्यानंतर एक टाइम टेबल ठरवला जाईल आणि पोलीस स्टेशननिहाय त्याप्रमाणे वाहनं ठराविक नंबर वाहनं दररोज सोडण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल. त्यामध्ये सर देताना काय दंड भरून घ्यायचे किंवा कागदपत्र घ्यायचे काय आहे? कागदपत्र पाहिलं जातील. वाहन त्यांचंच आहे का चोरीचं आहे ते पाहिलं जाईल आणि दंड भरून ते वाहन जे काही दंड आहे नियमाप्रमाणे तो भरून ते वाहन सोडलं जाईल. येस, थँक्यू.